वंश न्यूज दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। भारत हा कृषि प्रधान देश असून बैलपोळा या सणाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे। संपूर्ण जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांसाठी बैलपोळा अनन्य साधारण महत्व असलेला सण आहे। शेतकरी राजा आपल्या सर्जा राजाला विविध साहित्याने सजावट करून गावामध्ये घेऊन हिंडतो आणि प्रत्येक घरी बैलजोडीची पूजा करीत सर्जा राजास नैवेद्य व पुरणपोळीचा प्रसाद चारतात। वावर आहे तर पावर आहे असंही बोललं जाते। पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी लहान बालगोपाळांसाठी तान्हा पोळ्याचे ठिकठिकाणी आयोजन होत असते। लहान मुलांना व नवीन पिढीस शेतीचे व बैलजोडीचे आकर्षण लागावे यासाठी शेतकरी मंडळी लहान मुलांना लाकडांपासून बनविलेले खास आकर्षक नंदी बैल सजवून तान्हा पोळ्याचे आयोजन करतात। नागपूर जिल्ह्यातील महादुला कोराडी येथील सामाजिक कार्यकर्ता आकाशभाऊ मोजे यांनी त्यांच्या 1.5 वर्षाच्या श्री नावाच्या मुलाला 5.5 फुटाचा सागवनापासून नंदी बैल खास तयार करून घेतला। कोराडी येथील गुरुवार बाजार या ठिकाणी कोराडी गावचे सरपंच नरेंद्रभाऊ धानोले, मित्रपरिवारातील आकाश मोजे, मनोहर मांडवकर, सौरभ भोसकर यांनी या तान्हा पोळ्याचे आयोजन केले होते। श्री आकाश मोजे यांच्या आकर्षक नंदी बैला सोबतच इतर बालकांच्या नंदी बैलाची पूजा सामाजिक कार्यकर्त्या केशरताई बेलेकर, वासुदेव बेलेकर आणि प्रमुख पाहुण्यांनी पूजा केली व सर्व बालकांना खाऊ व भेट वस्तू देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला। आकाशभाऊ मोजे यांनी आपल्या 1.5 वर्षाच्या श्री नावाच्या मुलाला जवळपास 60,000 रुपये खर्च करून सागवनापासून बनवून दिलेल्या या नंदी बैलाची चर्चा संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये आहे। याचं वैशिष्ट्य एकच की आपण शिक्षण तर पोरांना देतोच, पण एक शेतकरी काय असतो, बैल काय असते, शेती काय असते याच्याकडे ही जास्त लक्ष लहान पोरांना द्यावं आणि त्यांचे विचार त्या शेतीबद्दल आकर्षित करावे असं मला वाटते। आणि या बैलाच्या माध्यमातून लहान पोरांना मी एवढं सांगतो की आपण हे तर करतोच, शिक्षण करतो, नोकरीवर लागतो, पण शेती ही महत्त्वाची आहे, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि जर शेती नाही राहिली तर जगामध्ये शेतीशिवाय काहीच नाही आहे। म्हणून शेतीच्या माध्यमातून आणि बैलाच्या माध्यमातून या बैलच्या माध्यमातून मी या सर्व जनतेला आवाहन करतो की शेती काय असते व शेतीच्या रूपात आपण काय करतो, शेती कशी राबवली जाते याच्यासाठी मी या माझ्या श्रीला बैल म्हणून दिला आणि याला नेहमी या शेतीच्या बाबतीत सांगेल आणि सगळ्या जगानाच ते सांगतो की आपल्या पोरांना ते आपण हा नंदी बैल जो एवढा आकर्षक बनवलेला आहे तो बनवून घेतला की रेडीमेड विकत आहे? नाही, मी हा बनवून घेतला आहे, याला 2 महिने लागले, याला बनवला एमपी मधनं, याला बनवलाय 3 फुटाचा आणि या खाली जो पार्ट दिसतो हा घरी बनवलाय। तर म्हटलं जाते की वावर आहे तर पावर आहे, शेती आहे तरच आपल्याला कुठेतरी समाजामध्ये मान सन्मान सध्याच्या पिरियड मध्ये तरी भेटतो।
सरकारी नोकरीच्या पाठीमागे लागण्यापेक्षा आता तर सरकारी नोकऱ्या तर मिळणं फार दुर्लभ झालेलं आहे. जिकडे तिकडे आता खाजगीकरण झालेलं आहे. अशातच ज्यांच्याकडे आता शेती आहे, ज्यांच्याकडे वावर आहे, त्यांच्यातच आता पावर आता समोरच्या पिढीमध्ये दिसणारे मुले ज्यावेळेस नवरा मुलगा जर शोधायला जातील तर कुठेतरी त्या म्हणतील का अगोदर तुझ्याकडे शेती किती आहे सर, नोकरी नसेल तरी चालेल, तर कुठेतरी म्हणतात की वावर आहे तर पावर आहे. त्यामुळे कुठेतरी नवीन पिढीने सुद्धा आता भविष्यामध्ये शेतीकडे वळावं आणि आपले जे संस्कार आहे, हिंदू संस्कार आहे, हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे आपले जे काही संस्कार आहेत ते नवीन पिढीने आत्मसात केले पाहिजे, विसरलं पाहिजे नाही. आणि कुठेतरी शेती या कृषीप्रधान देशामध्ये बैल हा आपल्यासाठी जेवढा महत्वाचा आहे तेवढाच शेतकरी सुद्धा हा आपल्या देशासाठी महत्वाचा आहे. जय जवान जय किसान हा नारा सुद्धा मागे माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी दिला होता. त्याचमुळे कुठे येणाऱ्या पिढीला आता या सणाबद्दल म्हणजे कसं उत्कंठा लागली पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे, हाच एक विचार घेऊन आकाशभाऊ मोजे यांनी तान्हा पोळ्याला हा बैल आपल्या मुलाला शिला बनवून दिला. तो प्रतापत बघत राहा वाशिष्ठ चॅनल. मी सुनील साळवे मुख्य संपादक वाशिष्ठ थेट महादुला कुराडी येथील गुरुवार बाजारात. के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद. अगर आपको यह खबर पसंद आई है तो उसे लाइक करें, वॉइस न्यूज को सब्सक्राइब करना ना भूले. वर्मा विज्ञापन मित्र हम हमारे चैनल के मुख्य संपादक श्री सुनील सावे से नीचे दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क कर सकते हैं. अगर आपको यह खबर अच्छी लगे तो प्लीज लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करना.